मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेने जाणारी एस टी महामंडळाची बस सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास पूल तोडून शंभर फूट खोल नर्मदा नदीत कोसळली या अपघातात तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर पंधरा जणांना वाचवण्यात यश आलंय मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाचोड येथील जगन्नाथ हेमराज जोशी यांचा देखील समावेश आहे जोशी हे पाचोड येथे आपल्या मुलाचा सा वाढदिवस साजरा करून पत्नीला सोडवण्यासाठी उदयपूर येथे गेले होते पत्नीला सोडून पाचोडकडे परतत असताना हा अपघात झाला तर जोशी यांनी तिथून निघताना मुलाला फोन करून बसने येत असल्याची कल्पना दिली होती मुलाने बसने नकार बसने नकार दिल्यानंतरही ते आले आणि काळाने धार जिल्ह्यातील खलगाट येथे ही घटना घडली इंदूरहून अमळनेरकडे ही बस येत होती मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून नर्मदा नदीत कोसळली द कॉलम साठी विजय चिडे पैठण औरंगाबाद